भारतीय वाल्मिकी समाज यांच्यातर्फे पिंपरी चिंचवड मध्ये 27 फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबतची बैठक पार पडली। कोरोना काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, याचं गांभीर्य लक्षात घेऊन अखिल भारतीय वाल्मिकी समाज यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा विवाह सोहळा येत्या 27 फेब्रुवारी रोजी पार पाडण्यात येणार आहे। नुकतीच वाल्मिकी समाजाची बैठक पार पडली। यावेळी श्री विष्णू चावरिया मुख्य आयोजक, श्री राजू परदेशी, श्री राजू खैरे, श्री विजेंद्र आठवाल, सौ स्नेहा आठवाल, श्री कुणाल बैद, श्री राकेश सौदे, सौ आदिती राकेश सौदे चावरिया, श्री मुकेश बंडवाल, श्री अजय बंडवाल, श्री सोनाथ बेद, श्री राजू पारसा, श्री सचिन सरपटा, श्री अमित सारसर, श्री किरणपाल सौदे, श्री दीपक कांबळे, श्री राजेश आठवाल, श्री दीपक हुमतिया, श्री शंकर चावरिया, श्री सचिन कल्ला, श्री आकाश चावरिया आदी जण उपस्थित होते। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। नमस्कार। आज अखिल भारतीय वाल्मिकी समाज यांच्यातर्फे येणाऱ्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आज बैठक आयोजित केली होती। त्यानिमित्ताने आपण अध्यक्षाची विचारणार आहोत। काय सांगाल अध्यक्ष या बैठकीत? आम्ही अखिल वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष नात्यानी मी आज इथं पिंपरी चिंचवड मिलिंदनगर वाल्मिकी आश्रम इथं एक विवाह संमेलनचे मीटिंगला आयोजित केलेलं आहे। आणि पिंपरी चिंचवडचे माझे सगळे कार्यकर्ते व आमचे ज्येष्ठ व श्रेष्ठ शाखा प्रमुख इथे सगळे उपस्थित झाले। मी सगळ्यात पहिलं त्यांचा धन्यवाद करतो। आज आम्ही वाल्मिकी समाजाने एक विवाह संमेलनचं प्रस्ताव पास केलेला आहे। आणि येणारे 27 फेब्रुवारीला आम्ही वाल्मिकी समाजाचे आयोजक म्हणून एक विवाह संमेलनचं नियोजन करत आहोत। आज जे आपण 27 तारखेला जे नियोजन करणार आहोत, याच्यामध्ये जे वधूवर असतील त्यांच्यासाठी कुठले कुठले वस्तू भेटवस्तू असं काही आयोजन केलेलं आहे का? नाही, भेटवस्तूचं तर अजून आमचं कमिटीने अजून ठरवलेलं नाही आहे, पण भेटवस्तू पण आम्ही देणारच आहे। याचं आमचं पूर्ण बैठकीत चालू आहे। अजूक पूर्ण निर्णय नाही घेतलेलं आहे, पण भेटवस्तू आम्ही देणारच आहे। पहिली मीटिंग झाली। हां, आज आपण बघताय की आज समाजामध्ये अनेक वर्षापासून कोरोना काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून इतर आपल्या लोकांच्या काहीच्या नोकऱ्या गेल्या, त्याचा आदर्श म्हणून आज अखिल भारतीय वाल्मिकी समाज यांच्यातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.